वही पंजाबी आपको और कबड्डी की सारी जानकारी वीडियो दे रहा है। मंच उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करण्यात येत आहे की ग्राउंड नंबर 3 वर जो पुरुष कबड्डी लहान भाऊला विनंती आहे की त्यांनी हा आजचे जे 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा आहेत या निमित्त आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पद्धतीने पैकारजीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, आज खूप कबड्डी ची ओळख देणारे गोंदिया शहरात आदरणीय आमचे मोठे भाऊ राकेश भाऊ यादव जी या कार्यक्रमात प्रामुख्याने सदस्य आहेत। असंच कार्यक्रम आपण घेऊ असं त्यांनी शब्द दिलं होतं। आदरणीय भाऊ फुंडे जी इथे आलेले आहेत, आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पण अमर भाऊ वराडे जी पण आहेत आणि यांना आम्ही विनंती करू की असंच कार्यक्रम आमच्या गोंदिया शहरात झालं पाहिजे आणि तेच एवढं मोठं कार्यक्रम आणि आम्हाला इथे आल्यावर खूप चांगलं वाटलं असं कार्यक्रम झालं पाहिजे। सभा संग्राम परिषदेकडून आदरणीय माझे दैवत नानाभाऊ पटोलेजी कडून शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत, जय ठेवा। टाळ्यांचा गडगडाटामध्ये धन्यवाद माझे लहान भाऊ निलम वरमारे। आज आपल्या मंच शब्दसुंदाने स्वागत। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुनील भाऊ फुंडे सहकार नेते भंडारा यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो सूर्योदय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार भाऊ भाईकर, रोपटा आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या स्वागतासाठी मी
यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो अविनाश भाऊ बैकर यांना। अविनाश भाऊ बैकर यांनी नीलम भाऊचं पुष्प रोपटा आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं। अतुल बेंडे जिथे कुठे असेल मंडळात येऊन भेटेल। अतुल बेंडे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी राजूभाऊ काळे उद्योगपती सागरी डोला यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो ओम प्रकाश भाऊ बैकर यांना। ओम प्रकाश भाऊ यांनी सरांच्या पुष्परोप देऊन लास्ट एंड फाइनल कॉल फॉर वुमेन सेक्शन नेहरू क्रीडांगण नागपूर वर्सेस किंग इलेवन पेंड्रा। यानंतर आपल्याला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले भूमेश्वर भाऊ मेंढे यांचे सुद्धा अजिंक्य राऊत मुकेश कांबळे प्रमोद लेंडे ऑल ऑफ हुशार वर्सेस पेंड्रा। यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवराजजी खोटेले यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो विवेक भाऊ बैकर यांना। विवेक भाऊ बैकर यांनी देवराजजी खोटेले करतो मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार भाऊ बैकर यांना। नितेश भाऊ शहारे यांना अतिथी भाऊ उपस्थित असलेले रामदास भाऊ हत्तीमारे यांचे स्वागत। विवेकानंद मेंढे या सूर्योदय क्रीडा मंडळाचे किंग्स क्लब पेंड्रा। चलिए दोनों टीम जल्दी आइए ग्राउंड नंबर एक पे। यानंतर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मूलचंद भाऊ चुटे यांच्या स्वागतासाठी मी नंदकिशोर भाऊ कटाणे यांना विनंती करतो की यांनी मूलचंद भाऊ चुटे यांच्या पुष्परोप्ट देऊन कोई समस्या होगी तो आगे डैस पे रिपोर्ट करें। सूर्योदय क्रीड़ा मंडल व ग्राम पंचायत भजेपारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्य महिला पुरुष या शिवाजी स्टेडियम मध्ये सामना चालू आहे। या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने आमचे मोठे बंधू मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे बंधू हिंगणघाट चे माजी आमदार सोबत आलेले आमच्या गोंदिया जिल्हा छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष छोटे बंधू नीलमजी हरमारे राजूभाऊ काळे आणि संपूर्ण देशातून वेगवेगळ्या भागातून आलेले कबड्डीचे खेळाडू। मित्रांनो इतका चांगला कार्यक्रम इतक्या लहानशा गावामध्ये आयोजित होऊ केला जाऊ शकतो पण व्यासपीठावर एंट्रीच्या जवळ असताना सुद्धा पूर्ण स्टेडियमचा गोल चक्कर मारायला लावला तर सुनील भाऊ मला वाटलं आपल्याला कबड्डी खेळायला लावते हे लोक पहिले पण ते बरं झालं कबड्डी गावला कबड्डीच्या सामन्यासाठी सुनील भाऊ सोबत निघालो तेव्हा मी अमर भाऊला विचारलं की अमर भाऊ या गावाची लोकसंख्या खूप मोठी असेल। त्यांनी मला सांगितलं की फक्त या गावाची लोकसंख्या 3000 आणि 3000 सारख्या छोट्याशा गावामध्ये ऑल इंडिया टूर्नामेंट खेळणं ही काही गोष्ट होत नाही। परंतु भाजपवासियांनी आपला जुना खेळ कबड्डी जे सामने घेतले त्याबद्दल या सर्व गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो। मी सुनील भाऊ हिंगणघाटला आमदार होतो 2004 ते 2009 पर्यंत कबड्डीचे ऑल इंडिया टूर्नामेंट घेतले तेव्हा